सांगलीत शासनाच्या राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता आठवी काल रविवारी सांगली महापालिका क्षेत्रात उत्साहत झाली पालक आपल्या पाल्याला शाळेच्या प्रांगणात सूचना देताना दिसत होते शांतपणे पेपरवाच खाडाखोड करू नको अशा सूचना सुरू होत्या या परीक्षेची सर्व तयारी महापालिका शिक्षण विभागाकडून करण्यात आली सांगली महापालिका क्षेत्रात इयत्ता शिष्यवृत्ती परीक्षा अकरा केंद्रावर आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा नऊ केंद्रावर झाली यात इयत्ता पाचवीसाठी दोन हजार सहाशे ऐंशी विद्यार्थ्यांपैकी दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर शहाऐंशी विद्यार्थी अनुपस्थितीत होते इयत्ता आठवीसाठी एक हजार सहाशे सत्तावीस विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर अष्ट्याहत्तर विद्यार्थी गैरहजर होते महापालिकेचे आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी रंगराव आठवले लेखाधिकारी गजानन बुचडे यांच्या नियंत्रणाखाली सर्व केंद्र समन्वयक कार्यालयीन कर्मचारी तसेच वीस परीक्षा केंद्रावरील वीस केंद्र संचालक शिक्षक असे दोनशे साठ जणांनी या सर्व शिष्यवृत्ती परीक्षेचे नियंत्रण केलं होतं इयत्ता पाचवी आठवीसाठी सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत प्रथम भाषा गणित हे पेपर तर दुपारी दोन ते साडेतीन वेळेत तृतीय भाषा बुद्धिमत्ता चाचणी हे पेपर होते इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आर पी पाटील हायस्कूल कुपवाड न्यू इंग्लिश स्कूल मिरज सांगली हायस्कूल सांगली कांतीलाल पुरुषोत्तम शहा सांगली विद्यामंदिर प्रशाला मिरज आदर्श शिक्षण मंदिर किल्ला परिसर मिरज मिरज हायस्कूल मिरज दामणी हायस्कूल सांगली सिटी हायस्कूल सांगली आप्पासाहेब बेनाळे पब्लिक स्कूल सांगली एम ए उर्दू हायस्कूल तर इयत्ता आठवीसाठी परीक्षा आ उपाध्याय गर्ल्स हायस्कूल कुपवाड अल्फोन्सा मिरज आदर्श शिक्षण मंदिर जुबली कन्याशाळा मिरज मालू हायस्कूल पटवर्धन हायस्कूल पुरोहित कन्याशाळा राणी सरस्वती कन्याशाळा दडगे गर्ल्स हायस्कूल येथे शिष्यवृत्ती परीक्षा झाले